अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आकोटीतील रहिवासी असलेले तुषार कुणकर यांच्यावर 21 फेब्रुवारी 2020 अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली। या हत्येतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना एका महिन्यानंतर यश आले असून हे हत्याकांड सर्वत्र गाजले आहे। तुषार कुणकर हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे अतिनिकटचे मानले जात होते, तर सोबतच प्रहार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष सुद्धा होते। अशा व्यक्तीची खुलेआम गोळी झाडून हत्या करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे। दिनांक 21/2020 रोजी श्री तुषार नाजुकराव कुणकर व 31 वर्ष राहणारा कोट यांची 2 अज्ञात हल्लेखोरांनी अग्निशस्त्राच्या सहाय्याने गोळ्या झाडून हत्या केली होती। अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा हा गुन्हा होता। हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून एकंदर 6 पथके तयार करण्यात आली होती। त्या पथकांनी अत्यंत कसोशीने बारकाईने तपास करून हा गुन्हा आज दिनांक 26/3/2020 रोजी उघडकीस आणलेला आहे। या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी सद्यस्थितीने अटक करण्यात आलेले आहेत। त्यापैकी एक आहे पवन नंदकिशोर सिदानी व 38 वर्ष, अल्पेश भगवान दुधे व 24 वर्ष, श्याम उर्फ स्वप्नील पुरुषोत्तम नाठे व 22 वर्ष यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये आजची अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।